राज्याचे लक्ष लागलेल्या कवठे मंगळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित आर आर पाटील यांनी बाजी मारली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत राजकारणात यशस्वी पदार्पण केलंय। रोहित पाटील यांची ही पहिली मोठी निवडणूक होती, त्यामुळे याकडे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं। कवठे मंगळ नगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीने रोहित पाटील यांच्या खांद्यावर टाकली होती। हे मैदान मारत त्यांनी आपली ताकद सिद्ध केल्याची चर्चा आता रंगली आहे। या निवडणुकीत त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती, पण त्यांच्यावर मात करत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय। माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते अजित घोरपडे, काँग्रेस यांच्या शेतकरी विकास आघाडीने रोहित यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं। कवठे मंगळ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल चुरशीने 80.40% मतदान झालं। 4 जागांसाठी हे मतदान झालं, 13 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले। 4 प्रभागांसाठीची 18 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। दरम्यान कवठे मंगळ राष्ट्रवादीचा दणदणीत विजय झाला। राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांनी एक हाती सत्ता मिळवली आहे। कवठे मंगळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा, शेतकरी विकास आघाडीला 6 जागा आणि एका जागेवर अपक्ष निवडून आलेत। यावेळी राष्ट्रवादीने मुसंडी मारत नगरपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटील यांचा विजय झालाय। कवठे मंगळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला 10, तर शेतकरी विकास आघाडीला 6, अपक्षाला 1, भाजपला 0 जागा मिळाल्या। या विजयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। 25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटलेत, माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विरोधकांना दिला होता। नगरपंचायत निवडणूक प्रचारातील रोहित पाटील यांचं हे भाषण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं। रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता। निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता। रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं ही चांगलीच गाजली होती। कवठे मंगळ मधील सर्वसामान्य माणसाच आहे, आम्ही विकासाच्या मुद्दे घेऊन त्यांच्या पुढे गेलो आणि कवठे मंगळ मधल्या शहरातल्या ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून आमची ही वाटचाल नक्की राहील। एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो, मी माझ्या सहकाऱ्यांना हा विजय विनम्रतेनं साजरा करावा असं आवाहन करून ती आठवण येते की ते मिस कर। आम्हाला सर्वांना निश्चितपणाने आबांची आठवण फार प्रामुख्याने या ठिकाणी येते। आबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण केल्याची भावना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांमध्ये।